तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. भोसले, सावंत, देशमुख, फत्तेपूरकर यांनी घेतली शरद पवारांची भेट. महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी. राज्यातील आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीतील नेत्यांना गळती लागल्याचे दिसते. कोल्हापूर पाठोपाठ शरद पवार यांचं सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष असल्याचं दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी वाढली आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसला घवघवीत यश, महाविकास आघाडी कोणाला जागा सोडेल हे अद्याप अस्पष्टच आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पांडुरंग परिवाराचे नेते वसंतनाना देशमुख, पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे नेते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पांडुरंग परिवाराचे नेते वसंतनाना देशमुख, पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत या नेतेमंडळींची माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने ही भेट झाली आहे. पंढरपूर तालुका हा माढा, सांगोला, मोहोळ आणि पंढरपूर या चार मतदारसंघात विभागला गेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अटीतटीची निवडणूक पाहावयास मिळेल. तुम्ही तुतारी या पक्षाकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहेत आणि कालच तुमची शरद पवार साहेब यांची भेट झालेली आहे, त्याबद्दल काय सांगू शकाल का? कारण काय हालचालीला थोडा वेग आलेला असं आम्हालाही समजतंय. काल आम्ही इच्छुक तिघ झाले, नागेश भोसले आणि अनिल सावंत. आम्ही सर्वजण मिळून पवारसाहेबांना भेटायला गेलो. शहा पण येणार होते, राहुल शहा पण ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही मिळून माढ्याचे खासदार दर्शन भाई यांना बरोबर घेऊन साहेबांकडे गेलो आहोत. आणि आमच्या सहभागापैकी कोणालाही आपण जर उमेदवारी दिली तर चांगल्या पद्धतीचे काम करून करू आणि आम्ही इतर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणू असं आम्ही साहेबांनी चर्चा करून आहोत. आता याच्यामध्ये या भेटीमध्ये तुम्ही चौघे तरी होते, परंतु परिचारक मालक नव्हते त्यासोबत आणि शहा शेटजी नव्हते. मग यांची काय भूमिका वगैरे असं काय तुम्हाला काय अंदाज वगैरे काय तसं काय काय शहा शेटजीने काय त्यांचे अध्यक्ष वगैरे पाठवले. हा, परंतु प्रशांत मालकांची काय भूमिका आम्हाला अजूनपर्यंत काय कळाली. बरं, तो काही विषय तिथं निघाला नाही. फक्त मतदानाच्या अंदाजातून साहेब चौकशी करत होते की कुठल्या गटाची किती मतदान आहे, काय होऊ शकत, त्याची चर्चा त्यांनी केली. म्हणजे कधी जाहीर करणार वगैरे असं काय काय बोलले? एक सर्वे करू म्हणले, अजून सर्वे साधत आमचे आणि सर्वेच्या अनुषंगानं जे आमच्याकडे रिपोर्ट येतील त्या पद्धतीनं सगळ्या जे आमचे कमिटी आहेत ते बसून निर्णय घेईल. सध्या तुम्ही ज्या गटामधून इच्छुक आहेत तुमच्या बरोबरच नगराध्यक्ष नागेश, माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले असतील, प्रशांत परिचारक असतील, पण या गटामध्ये परिचारक याच्यापासून फरक घेण्याची काय म्हणजे अशी का तुमची भूमिका झाली? कारण काय नेमकं काय का घडले का तसं नेमकं काय काय लोक जी भूमिका होती की आपण आता पवारसाहेबांच्याकडे गेलो पाहिजे आणि त्यांच्या पातळीवर काय लवकर निर्णय होत नव्हता आणि मग आम्हाला विचारणं होऊ लागली बाबा काय करणार. मग आता आमची इच्छा झाली की आपण पवारसाहेबांच्या बरोबर काम केलं पाहिजे आणि राष्ट्रवादीचं काम करावं अशी आमची इच्छा झाल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मुद्दा आहे पंढरपूर मंगळवाड्यामध्ये काशेगाव हे महत्त्वाचं गाव मानलं जातं. या गावाचा परिणाम आजूबाजूच्या 10-23 गावांमध्ये होतो, त्यामुळे तुमचा गट मोठा मानला जातो. पाठिंबा वगैरे देऊ शकतात का एकमेकाला असं कोणा जर जो कोणी उमेदवार असेल त्याला? आता पवारसाहेबांना आम्ही काल सांगून आलो की तुम्ही कोणालाही तिकीट द्याल त्याच्याबरोबर आम्ही राहू. बर, त्यामुळे आता जे त्याचा उमेदवार असेल कोणी असेल तर आम्ही तेच काम करणार.